नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आजचा जो विषय मी घेतलेला आहे तो लिव्ह इन रिलेशनशिप हा विषय आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय असतं. दोघंही संज्ञान असतील तर त्या दोन व्यक्ती स्वतःच्या संमतीने एकत्र राहणं याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतो. आणि त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्यांच्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, अगदी कायदासुद्धा आक्षेप घेऊ शकत नाही, कारण की दोघेही जणं संज्ञान असतात त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्न येत नाही. ते त्यांच्या मर्जीने राहत असतात, ते त्यांच्या मर्जीने नंतर वेगळेही होऊ शकतात, त्यावरही कायदा आक्षेप घेऊ शकत नाही. आता हा लिव्ह इन रिलेशनशिप हे जे नातेसंबंध आहे, तर सध्या नुकतंच उत्तराखंडने समान नागरी संहिता राज्यात लागू केली आहे, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. तर त्यावरून काय झालं की देशामध्ये सगळ्यांच्या मनात मतमतांतरे निर्माण झाली, अनेकांनी ती व्यक्तही केली. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं हे आहे याच्यामध्ये की या संहितेचा जो प्रमुख आक्षेप आहे ते म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप हे नातेसंबंध. आता त्याआधी आपण हे बघूया की समान नागरी कायदा किंवा संहिता, समान नागरी संहिता म्हणजे नेमकं काय. तर हा प्रस्ताव असा आहे की ज्या योगे समाजातील सर्व व्यक्तींना समान वैयक्तिक कायदा लागू केला जाईल, जो व्यक्तीच्या धर्मावर किंवा लिंगावर आधारित असणार नाही. म्हणजेच काय, तर जी व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते ते एकाच धर्माचे असतील किंवा नसतील, ते कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील किंवा वेगवेगळ्या धर्माचे असूनही ते एकत्र येण्या आलेले आहेत आणि एकत्र राहत आहेत, तरी त्याच्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही, कायदासुद्धा नाही. तर त्यामुळे सगळ्यांना समानतरेचा हक्क इथे मिळेल. आता भारतातील जी कायदेव्यवस्था आहे ही कायदेव्यवस्था ब्रिटिश कायदेव्यवस्थेवर जास्तीत जास्त करून आधारित आहे. 1857 उठावानंतर काय झालं की भारतातील जे शासन आहे, ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटनच्या राणीकडे ते गेले आणि तेव्हा तिने जाहीर केलं की ब्रिटिश कायदे मंडळ भारतातील विविध धार्मिक समूहांचे कायदे विचारात घेतले तरी सुद्धा धार्मिक कायदे जे आहेत ह्या सगळ्यांना समान फौजदारी कायदा लागू असला तरी सुद्धा देशामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा हक्क याबाबतचे जे सगळे कायदे आहेत त्या समूहाच्या धर्मावर आधारित असतील. म्हणजेच काय, तर तिचं म्हणणं असं होतं की फौजदारी कायदे जरी या देशामध्ये होत असले तरीसुद्धा या बाबतीत ज्या घटना, विशेष करून अशा घटना ज्या घटनांमध्ये विवाह जे होतात ते धर्मानुसार व्हायला पाहिजेत, घटस्फोट जे होतात तेही धर्मानुसारच व्हायला पाहिजेत, किंवा वारसा हक्क जो आहे, आता वारसा हक्कामध्ये सुद्धा बघा असे प्रत्येकाचे जे धर्म आहेत ते वेगवेगळे आहेत. मुस्लिम धर्मामध्ये विवाह करण्याची वेगळी पद्धत आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये विवाह करण्याची वेगळी पद्धत आहे, हिंदू धर्माची विवाह करण्याची वेगळी पद्धत आहे, त्यामुळे हे मात्र वेगळं करता येणार नाही. हे सगळे धर्माप्रमाणेच सगळे लागू होतील आणि त्या त्या धर्माप्रमाणेच हे विधी सगळे पार पडतील आणि ज्याला आपण पर्सनल लॉ म्हणतो. तसेच नागरी कायदा म्हणजे सिव्हिल लॉ हे वेगवेगळे असणार आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये काय असणार आहे, तर प्रत्येकाचा धर्म ज्यांनी त्यांनी तो जपायचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे व्यवहार करायचे आहेत. तर ही जी चर्चा आहे ही अगदी घटनेच्या निर्मितीपासून ही चर्चा होत आलेली आहे. त्याची अंमलबजावणी करणं मात्र राज्यसंस्थेवर बंधनकारक होतं आणि आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 जो घटनेचा मसुदा तयार केला त्यामध्ये समान नागरी संहितेचा अंतर्भाव केला आहे आणि त्याचं कलम मसुद्यातील 35 समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आता हा अंतर्भाव हा राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्याचा आल्यामुळे त्याची जी अंमलबजावणी आहे ही राज्यसंस्थेवर त्यावेळेला बंधनकारक नव्हती, परंतु कलम 35 मात्र समिती सदस्यांचे जे मतदान झाले त्यात ह्या घटनेचा अंतर्भाव करण्यात आला आणि त्याला अनुच्छेद 44 राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्थान मिळालं. विवाह म्हणजे काय, तर दोन व्यक्तींमधील ही खाजगी बाब असते, तिला कायद्याचे अधिष्ठान असणं गरजेचे आहे जे विवाहाला लागू होतं, परंतु ते लिव्ह इन रिलेशनशिपला अजिबात लागू होत नाही. कारण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे हा काही विवाह नाही आहे, ह्या नातेसंबंधांना कायद्याने बंदी नसली
तरी सुद्धा यामध्ये समाजाने आणि नातेसंबंधाने ते पूर्ण स्वीकारलेले असते असेही म्हणता येत नाही. काही घरांमध्ये लिव इन रिलेशनशिप राहणं हे मान्य असत नाही. ह्यांना कायद्यानी बंदी नाही आहे, परंतु त्याला समाजामुळे बंदी येऊ शकते असं होतं. आता ही जी संहिता आहे, ह्या संहितेनुसार स्त्री पुरुष एकत्र वैवाहिक जोडप्यासारखे जर राहत असतील तर या नात्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप जरी म्हणत असलो तरी ह्याच्यामध्ये काहीतरी कायदेशीर त्रुटी नक्कीच आहेत. कशा आहेत त्या? तर ह्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर मूल जन्माला आले तर त्याला देखील कायद्याने मानलेलं आहे, कायदेशीर हक्क दिलेले आहेत. तसेच ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर त्या रिलेशनशिपमधला पुरुष जर दूर गेला, त्यांनी जर त्या स्त्रीला वेगळं केलं, तर त्या स्त्रीला पोटगीचा सुद्धा हक्क आहे, पोटगी मागण्याचा सुद्धा हक्क कायद्याने तिला दिलेला आहे. म्हणजेच हे जे लिव इन रिलेशनशिपमध्ये विवाह झालेला नसताना सुद्धा हे हक्क दिले गेलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच ह्या अशा त्रुटी या कायद्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. पण तरीसुद्धा काय आहे की ह्या ज्या त्रुटी आहेत ह्या संहितेच्या कक्षेत, म्हणजे ही जी संहिता निर्माण केलेली आहे ह्या संहितेच्या या कक्षेत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दोन प्रौढ व्यक्ती जेव्हा एकत्र स्वतःच्या संमतीने राहत असतील तर त्याच्यावर कोणता कायदा आक्षेप घेत नाही आणि त्याच्यासाठी कायदा आणि आक्षेप घेण्याचं काही कारणही नाही आहे, कारण दोन्ही व्यक्ती ह्या संज्ञान असतात. परंतु कलम 381 नुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जे नातेसंबंध निर्माण होतात तर त्या जोडीदारांनी निबंधकाकडे त्याची नोंदणी मात्र करणे बंधनकारक आहे. आणि अशी नोंदणी ही केल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यांनी निबंधकाकडेही नोंदणी करायला हवी. कलम 387 नुसार एखादी व्यक्ती 1 महिन्यापेक्षा जास्त काळ नोंदणीशिवाय जर राहत असेल तर त्या व्यक्तींना 3 महिन्यापर्यंत कैद होऊ शकते किंवा 10,000 रुपयापर्यंत दंडही होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा त्यांना होऊ शकतात. भारतात जर विवाहाची नोंदणी बंधनकारक असेल तरीसुद्धा नोंदणी न झालेले विवाह हे केवळ त्यासाठी रद्दबाह्य ठरवता येत नाही. म्हणजे नोंदणी केलेली नसेल, विवाह झालाय परंतु नोंदणी केलेली नाही आहे, पण तरी ते रद्दबाह्य ठरवता येत नाही. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. मन धागा धागा हे एक सिरियल सध्या चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय की त्याला ती पसंत पडते, दोघं घरी येतात, आईला मात्र विरोध असतो, पण तरीसुद्धा तो घरी येतो. घरी देवाच्या समोर तो तिच्या भांगेमध्ये कुंकू भरतो, तिला कुंकू लावतो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि तो विवाह तो मान्य स्वतःसाठी करतो आणि बायकोसाठी करतो. त्याची नोंदणी काही त्यांनी केलेली नसते, पण तरीसुद्धा तो विवाह गैरमानला जात नाही, कारण नोंदणी नसेल तरी तो गैर मानला जात नाही. परंतु देवाच्या साक्षीसमोर आणि आई वडिलांच्या समोर त्यांनी तो विवाह केलेला असतो. काही कारणांमुळे, काही अपरिहार्य कारणांमुळे हा विवाह तो करतो, पण म्हणून तो गैर मानला जात नाही. तर अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये जर त्या कारणासाठी रद्द जरी ठरवला जात नसेल तरीसुद्धा त्याची नोंदणी जर लवकर नाही केली तर मात्र 500 रुपये दंडाचीही तरतूद आहे. आणखीन एक तरतूद म्हणजे असं आहे की जर निबंधकाने लिव्ह इन नात्याची नोंदणी करायला जर नकार दिला तर या नकाराच्या विरुद्ध दाद मागण्याची कोणतीही तरतूद सुद्धा या संहितेत नाही. तसंच कलम 385 नुसार निबंधकाला जर लिव्ह इन नात्याच्या नोंदणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतरही तो अर्ज स्थानिक पोलिसांकडे पाठवणं बंधनकारक असं तो पाठवला नाही. खरं तर ही तरतूद ही खूप हास्यास्पद आहे. म्हणजे यातून काय दिसतं तर ह्या लिव्ह इन रिलेशनशिप या नात्यामध्ये जे कोणी राहतात त्यांना थोडक्यात पोलिसांचा धाक दाखवणं यासाठी हा प्रयत्न दिसून येतो राज्य सरकारचा. तर कायद्यानुसार 18 वर्षावरील जी ही व्यक्ती असेल, म्हणजे 18 वर्षावरील मुलगी असणे आणि 21 वर्षापेक्षा जास्त मुलगा असेल, तर असे जर दोघंजण प्रौढ असतील, संज्ञान असतील, तर त्या दोघांना कशाचं बंधन असणार आहे आणि का असणार आहे, कुठे प्रश्न येतो ना या बंधनाचा, येऊच शकत नाही. कलम 386 नुसार मात्र कोणत्याही व्यक्तीला निबंधकाकडे एखाद्या जोडप्याने लिव्ह इन नात्याची नोंदणी केलेली नाही यासंबंधी मी खाली तक्रारसुद्धा करता येत नाही. म्हणजे याबद्दल तक्रार, म्हणजे त्यांनी नोंदणी केलेली याबद्दल तो तक्रार करू शकतो,
याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु निबंधक त्या जोडप्याविरोधात कारवाईही करू शकत असला तरी सुद्धा हे कलम लिव्ह इन नात्यातील जोडप्यांना त्रास देण्याच्या आणि नैतिकतेचा फाजीलपणाने जाच करण्याचा जो तरतूद करतात ते, त्याची मात्र उपलब्धता करून देणे, त्यामुळे खाजगीपणाच्या हक्काशी आणि समतेच्या हक्काशी मात्र ही गोष्ट विसंगत आहे. त्यामुळे त्या जोडप्याला फक्त त्रास द्यायचा म्हणून हे करता कामा नये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही तक्रार करू शकता की नोंदणी केलेली नाही त्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकता, परंतु त्यांच्या खाजगी हक्काबाबत मात्र तुम्ही काही बोलू शकत नाही, कारण कायद्यानेच त्याला परमिशन आहे. तर लिव्ह इन नातेसंबंध किंवा विवाह हे जरी परिपूर्ण असले तरी सुद्धा त्रुटीविरहित नसले तरीही ते संपूर्णपणे त्या जोडप्याचा हा खाजगी बाब आहे, खाजगी गोष्ट आहे, आणि त्यात राज्यसंस्थेचा कमीत कमी हस्तक्षेप झाला तर तो जास्त चांगलं होईल. आणि म्हणूनच तरतुदींचे अवलोकन करताना लिव्ह इन नात्याच्या नियमाचे कारण देत अशा जोडप्यांना कायद्याचा धाक दाखवून लिव्ह इन नातेसंबंधापासून परावृत्त करण्याचा जो उत्तराखंड सरकारचा प्रयत्न असतो, तर त्याच्या विरोधात यामागे प्रतिगामी कुठेतरी मानसिकता आहे असं काही जी मतमतांतरे पडलेत त्या लोकांचं म्हणणं आहे. आता एक आपण चित्रपटसृष्टीमध्ये पाहिलंय बघा, जॉन अब्राहम आणि बासू ह्या हे दोघंजण लिव्ह इनमध्ये खूप वर्षापासून होते, त्यानंतर ते दोघं वेगळेही झाले आणि वेगळे झाल्यानंतर बासूनी सुद्धा लग्न केलं. जॉन अब्राहमनी लग्न केलं की नाही ते माहीत नाही, परंतु हे लिव्ह इन रिलेशनशिप बरेच वर्ष होतं. मला वाटतं कमीत कमी 15 वर्ष तरी हे रिलेशनशिप असावं, आय एम नॉट शुअर, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हे लिव्ह इन रिलेशनशिप 15 वर्ष तरी नक्कीच होतं. परंतु त्याला कधीही आक्षेप घेण्यात आला नाही, कारण की ते दोघं सज्ञान होते, दोघं एकत्र राहत होते, आणि म्हणून जी उत्तराखंडची ही जी हा प्रयत्न जो चाललेला आहे, हा जो प्रयत्न ह्याच्यासाठीच सगळ्यांची मतमतांतर आहेत की जेव्हा तुम्ही मान्य केलं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप ही कायद्याने मान्य केलेली गोष्ट आहे, तेव्हा तुम्ही त्यावरती कुठलाही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांना तुम्ही विनाकारणच ह्या जोडप्याला पोलिसांचा धाक दाखवायचा किंवा नात्याला कुठल्या तरी कायद्याचा धाक दाखवायचा आणि त्यांना त्रास द्यायचा हे ह्या संहितेत असायला नको, एवढंच हे म्हणणं आहे. तर लिव्ह इन रिलेशनशिप हे नातं असं आहे की त्या नात्यामध्ये कोणीही कायद्याचा म्हणजे कायदासुद्धा आक्षेप घेऊ शकत नाही आणि बाकी कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, अगदी त्या जोडप्याचे आईवडीलसुद्धा आक्षेप घेऊ शकत नाही जर त्यांना लिव्ह इनमध्ये राहायचं असेल तर. हां, पण मात्र जर दोघं जण वयाने लहान असतील आणि ते एकत्र राहत असतील तर मात्र नक्की आक्षेप घ्यायला पाहिजे आणि नक्की याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. धन्यवाद.